सात जन्मी हाच पती मिळू दे अशी मनोकामना करत महिला वटवृक्षाची पूजा करतात. हा सण वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी महिला उपवास करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी कामना करतात. राहता शहरात देखील वटपौर्णिमेचा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. यावेळी विवाहित महिलांनी वटवृक्षाची मनोभावे पूजा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच त्याच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली आहे. सर्व बायका वटपौर्णिमेच्या दिवशी इथं म्हणजे वडाला येऊन वडाची पूजा करतात. जे परंपरेने म्हणजे चालतच आलेलं आहे, इथून पुढेही चालत राहील. हा वटपौर्णिमेचा उपवास सकाळपासून निरंकार सुवासनीचा असतो. भाजी भाकरीवर हा सोडला जातो. धुण्यात बसले मेहनत काळीचोळी, अंगात गुलेल बांगात जायचो, हातात लवंगा मोठी तर नमदेव बसले दाटी तुम्ही पान फुलवा. पाच पानं आथरले, अडीच पानं कातरले, किसनचं नाव घेते तुमचं मानराव. प्रतिनिधी जावेद सय्यद, माय न्यूज, राहता.